अगस्त यानी स्वतंत्रता दिवस से पहले भारत का सर्वोच्च नागरिक सम्मान भारत रत्न से भारत के वर्तमान प्रधानमंत्री विश्व नेता आदर्श विश्व के मार्गदर्शक नरेंद्र मोदी को सम्मानित किया जाना चाहिए। ऐसी मांग आयोजित पत्र परिषद के दौरान राष्ट्रीय रक्षक परिवार संघ द्वारा पत्र परिषद के दौरान की गई। म्हणजे सैनिकांसाठी भारतीय भौगोलिक परिस्थिती वेगवेगळ्या सीमेवर वेगवेगळ्या प्रकारची आहे। एका ठिकाणी 52 डिग्री टेम्परेचर आहे तर दुसऱ्या ठिकाणी 52 आहे। अशा परिस्थितीत सैनिकांना तिथे राहून आपल्या सीमांचं संरक्षण करताना अनेक अडचणी होत्या। या सरकारने त्या सगळ्या अडचणी त्यांच्या समजून घेतल्या आणि त्यांना त्या भौगोलिक परिस्थितीनुरूप जे पोशाख आहेत बाकी सगळी सामग्री आहे ती मुबलक प्रमाणात आणि त्यांना आवश्यक असलेली ती सगळी त्यांनी पुरवली। त्यांना अत्यावश्यक सगळे सैन्य हे सैन्यशक्ती पुरवली। आपले चिनूक हेलिकॉप्टर राफेल विमानं विमानवाहू जहाजर परत पाणबुड्या या सगळ्यांची त्याच्यात भर पाडली। आणि आधी जे म्हटलं जात होतं का सैनिकांचे हात बांधलेले आहेत